महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेल्या निर्बंधाच्या आदेशाला अनुसरून शाळा महाविद्यालयांप्रमाणेच 1 ते 9 11 वी क्लासेस बंदच राहतील, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व क्लासेस संचालकांचा उदरनिर्वाह चालू राहावा म्हणून आदेशात म्हटल्याप्रमाणे 10वी 12वीचे वर्ग व स्पर्धा परीक्षा वर्ग जसे पालकांच्या संमतीने शाळा महाविद्यालयात सुरू राहतील, तसेच सर्व नियम पाळून त्या वर्गांचे क्लासेस कमी विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने सुरू राहू द्यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शासकीय आदेश आल्यानंतर आज सकाळी शहरासह जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस संचालकांची तातडीची बैठक संघटनेच्या कार्यालयात घेण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागण्याचे ठरले। त्यानुसार प्रशासनाशी संपर्क साधून व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर संघटनेने प्रतिपादन केले की शहर व जिल्ह्यातील सर्व क्लासेस संचालक हे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संबंधित पत्र घेतील व कमी संख्येने मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटर आदींचा वापर करून 1 आड 1 बेंचवर विद्यार्थी बसवून सोशल डिस्टन्सिंग ठेवून क्लासेस घेतील, तरी 15 ते 20 विद्यार्थ्यांना घेऊन शिकवणी घेण्याची परवानगी मिळावी यासाठी आज हे निवेदन देण्यात आले। सर्व क्लासेस संचालक वेळोवेळी स्वतःची कोविड टेस्ट करून घेतील आणि त्याचा रिपोर्ट स्वतःजवळ बाळगतील असेही स्पष्ट करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष आदी क्लासेस संचालक उपस्थित होते। माननीय नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी 8 मार्चला एक कोरोनाच्या संकटासाठी निर्बंधांचा आदेश काढला, त्याच्यामध्ये शाळा कॉलेजांमधील सर्व वर्ग बंद करायला सांगितले, परंतु शाळा आणि कॉलेजांमधील 10वी 12वीचे जे वर्ग आहेत तर त्यांना थोड्या संख्येने क्लासेस घेण्यास वर्ग घेण्यास परवानगी दिली आहे, परंतु त्या आदेशामध्ये 10वी 12वीचेच क्लासेस घेण्यासाठी क्लासेस संचालकांना, खाजगी क्लासेस संचालकांना मात्र परवानगी दिलेली नाही आहे। गेल्या वर्षभरापासून नाशिक जिल्ह्यातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील सर्व क्लासेस संचालक हे एक प्रचंड आर्थिक अडचणीत आहे। जर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि कॉलेजांना 10वी 12वीचे वर्ग घेण्यास परवानगी दिलेली आहे तर तशीच परवानगी ही कोचिंग क्लासेसलाही 10वी 12वीचे वर्ग घेण्यास परवानगी द्यावी। आम्ही अगदी 15 ते 20 विद्यार्थ्यांपर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून ह्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊ आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तशी परवानगी द्यावी ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुल्तानी।